हाय, मी भाग्यश्री। शो टाइम मध्ये तुमचं स्वागत। मराठी सिनेमात सध्या निरनिराळे प्रयोग होताना दिसतायत। यातनं सध्या एकाच विषयावर दोन दोन सिनेमे बनणं किंवा दोन फिल्ममेकर्सनी एकाच विषयावर काम करणं सारख्या गोष्टीही घडतायत। संत तुकाराम यांच्यावर मराठीत दोन वेगळे सिनेमे बनतायत आणि आता पु ल देशपांड्यांच्या म्हैस या कथेवरही मराठीत एक नाही दोन नाही तर तब्बल तीन सिनेमे बनतायत, ज्यामुळे पुलंची ही साहित्यकृती आता वादात सापडली आहे। गोळाबेरीज मधून म्हैस हे वगळलंच गेलं पाहिजे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट चांदी हा चित्रपट होताच कामा नये। आठ दिवसाच्या आत पुढच्या तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंटेशन आहे किंवा तुम्ही सोपर म्हणता की राईट्स आहेत किंवा काय ते आम्हाला प्रेझेंट करावे, आणि जर का ते तुम्ही जे डॉक्युमेंटेशन दाखवाल ते व्हॅलिड नसलं तर मग त्यांनी जाहीर रीती सगळ्यांसमोर माफी मागावी त्याची, आणि त्याच्यानंतर जे परिणाम होतील ते भोगायला त्यांनी तयार व्हावं। पुलंच्या साहित्यिक म्हशीला चित्रपट रूपात आणणारा नक्की मालक कोण हा वाद आता मराठी सिनेसृष्टीत निर्माण झालाय, कारण पु ल देशपांडे यांच्या गाजलेल्या म्हैस या कथेवर सध्या तीन सिनेमे रिलीज होत आहेत। त्यातला एक सिनेमा पूर्ण होत आलाय, दुसऱ्याचा मुहूर्त झालाय, तर तिसऱ्या सिनेमाची तयारी सुरू झाली आहे। दिग्दर्शक शेखर नाईक यांनी 2008 गोळाबेरीज या पुस्तकातल्या म्हैस कथेचे सर्व हक्क सुनीता देशपांडे यांच्याकडून रीतसर घेतल्याचा दावा केलाय। म्हैस या नावाने त्यांच्या सिनेमाचं रजिस्ट्रेशन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे केलंय असंही त्यांचं म्हणणं आहे। गोळाबेरीज चित्रपटामध्ये म्हैस कथेचा संदर्भ येऊन जातो, तो त्यांनी त्याच वेळेला मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही तो घेऊ नका। सदन एक परिस्थिती अशी आज मराठी चित्रपटाची आहे की प्रेक्षक वर्ग नाही आहे, आणि एकाच विषयावर जर तीन चित्रपट यायला लागले तर तिन्ही निर्माते गाळात जातील, याच्या पलीकडे काही होणार नाही। म्हणजे मीही जाईन आणि ते दोन्ही जातील, तर हे खरं तर अंडरस्टँडिंगने होऊ शकत होतं, त्यावेळेला त्यांनी हे ऐकलं नाही। आणि जेव्हा मी दोन दिवसापूर्वी चांदी या चित्रपटाची घोषणा त्यांनी केली मुंबईमध्ये, ते मला कळाल्यानंतर मग मला ही हे पाऊल उचलावं लागलं। सुनीताबाईंकडून मी हे राईट्स 5 ऑगस्ट 2008 घेतले होते, त्यावेळेला माझं इतर काम चालू होतं आणि चित्रपटाच्या पटकथेवर नंतर काम सुरू झालं। दुसऱ्या काही चित्रपटांचं शूटिंगमध्ये हे काम पुढे सरकलं गेलं। आता सुनीताबाईंनी जे विल केलेलं आहे त्यामध्ये जेवढी पुस्तकं त्यांची आहेत त्या पुस्तकांचे सगळे अधिकार त्यांच्यानंतर हे आयुका संस्थेला देण्यात आलेले आहेत, त्यामुळे पुस्तकांवर जर कोणी काही करणार असेल तर त्यांना आयुका संस्थेची जाऊन परवानगी घ्यावीच लागेल। पण म्हैस या कथेवर आधारित प्रभाकर फिल्म्स निर्मित चांदी या सिनेमाचा मुहूर्त नुकताच झालाय। सिनेमाची निर्मिती प्रभाकर फिल्म्स करत असून यात रमेश देव, वैभव मांगले, संतोष पवार यांच्या भूमिकाही आहेत। 1957 घडलेल्या म्हशीच्या अपघातानं पुलांनाही कथा सुचली, आणि आता हीच घटना आजच्या काळात घडली तर कशी असेल यावर आधारित हा सिनेमा आहे। गोव्यात सध्या या सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे। पहिल्यांदाच बोललो ना की हे अनफॉर्च्युनेट आहे की बाहींच्या साहित्यावर कोणीतरी ऑब्जेक्शन घेतंय किंवा काय, कारण की जयंत देशपांडे जेव्हा ही घटना घडली तेव्हा भाईंच्या बरोबर होते त्या बसमध्ये, त्यांची आम्ही प्रॉपर परमिशन घेतलं आणि म्हैस या कथेवर आधारित चांदी हा चित्रपट आम्ही बघतो। या दोन्ही सिनेमांच्या आधीच दिग्दर्शक क्षितिज धारापकरचा गोळाबेरीज हा सिनेमा सुरू झालेला। हा सिनेमा पुलंच्या आयुष्यावर बेतलेला असून यातही काही मिनिटांसाठी का होईना पण म्हैस या पुस्तकाचा संदर्भ आहे, त्यामुळे पुस्तकाप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतही पुलंची म्हैस गाजणार असं दिसतंय। प्राची कुलकर्णी आणि तुलसीदास चारीसह भाग्यश्री बंजारी, आयबीएन लोकमत, मुंबई।